शरद पवारांनी 1978 साली केली ती मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी असं कसं चालेल असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विचारलाय. चंद्रपुरात भाजपच्या मेळाव्यात त्यांनी हा सवाल विचारलाय. त्यावर फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील त्यामुळे त्यांना माहीत नसेल असा टोला पवारांनी लगावला आहे. एकोणीसशे 1978 साली माननीय सन्माननीय शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातले मंत्री 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि तेमाच्या भारतीय जनता पक्षासोबत सरकार तयार केलं आणि 2 वर्ष सरकार चाललं. इंदिराजींनी बरखास्त केलं नसतं तर 5 वर्ष चाललं असतं. म्हणजे तेव्हा केलं तर मुत्सद्देगिरी, पवार साहेबांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेजींनी केलं तर बेईमानी. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. असं कसं चालेल कधी केली त्याची केली त्यांना सांगाव त्याची सांगावं कधी केली त्याच्यामध्ये. म्हणजे 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्याच्यामध्ये भाजप माझ्यावर होता. उत्तमराव पाटील त्यांनी लहान मुलं होती त्यावेळेला त्यामुळे त्यांना कळलं नसेल. मला वाटते हे प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल आणि ते आज्ञांना होती ते असोसिएशन करतात. तर फडणवीसांनी चंद्रपुरातल्या सभेत शरद पवारांना हा सवाल उपस्थित केला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे